कधी आपल्याला वाटतं की काळ फार संथ गतीनं पुढे सरकतोय, तर कधी वाटतं की तो वेगानं धावत सुटलाय. पण आपल्याला काहीही वाटलं तरी काळाची गती कधीही बदलत नाही. एकाच ठराविक गतीनं वाहणारा काळाचा प्रवाह हे असतं क्षणाक्षणाच्या थेंबांचं बनलेलं काळभोर गहिरं पाणी. अरे अगं, तुला एक ग्रेट न्यूज सांगायला आले. काय? तुझा तो जीवन काल मधुचंद्रावरून परत आला फक्त 4 दिवसात. त्याची बायको गेली म्हणे. गेली? गेली म्हणजे? गेली म्हणजे नाहीशी झाली असं तो म्हणतोय. आता तूच मला सांग, बायको नाहीशी कशी होईल? मला तर वेगळा संशय येतोय. पुन्हा मी लग्न करतोय ते आजोबांसाठी, संसार करण्यासाठी नाही. माझा कसला संसार? हुंदा तू पाशील, पाशीलच माझा संसार कसा कसा वाऱ्यावर जाईल ते. कदाचित मी संसाराच्या बंधनात फार काळ राहू शकणार नाही. मी तिला दूर करेन कायमची. नाही नाही, असं काही होणार नाही. खरंच असं झाले तर? अगं सगळे उघड उघड बोलताय. जीवनला मान्यच नव्हतं ना ते लग्न. हिल स्टेशनवर बायकोला घेऊन गेला आणि कुठच्या तरी कड्यावर ना ढकलून मोकळा झाला. बरं तिथे काय झालं, कसं झालं, काहीच सांगायची तयारी नाही त्याची. बायको फक्त नाहीशी झाली म्हणे, अगं त्यावर कोणी विश्वास ठेवेल का? नाही ग, नाही ग, असं नाही आहे. जीवन खूप भोळा आहे ग, खूप हळवा आहे. कोणी निर्धास्तपणे त्याच्यावर विश्वास टाकावा असाय. त्याला त्याला नको होतं लग्न, पण पण म्हणून तो तो त्याच्या बायकोचं चक्क खून करायच्या थराला जाईल. नाही नाही, तर दुसरा काय अर्थ लावायचा? बायको एकदम नाहीशी होते आणि तिला शोधून काढायचं सोडून तो एकटाच इथे निघून येतो का? ते आता त्यालाच विचारायला हवं. हे दडपून टाकता येणार नाही त्याला. मला वाटतं पोलीस केस होईल. तू कर चौकशी, मला उशीर होतोय. नाही तर तू सांगशील मी सांगितलं नाही म्हणून. चल येते, बाय. जीवन असं कधीच करायचं नाही. कदाचित रोहिणीच त्याला सोडून गेली असेल. त्याची भीती वाटते असं म्हणत होती ना. आणि ती आपल्याला सोडून गेली हे कबूल करणं कमीपणाचं वाटून जीवन ती नाहीशी झाल्याची गोष्ट रचून सांगत असेल. पण नाही, यातलं काहीच 100% पटण्यासारखं नाहीये. पण मग सत्य काय असेल? वृंदा, जीवन सल्ला हवा असेल तेव्हा आपण ये असं म्हणाले होतेस. हो, ये बस जरा, बस शांतपणे. वृंदा, तुला मी एक भयंकर गोष्ट सांगायला आलोय. भाई बघ, मला कळलंय सगळं. अगं, लोक समजत असतील की मी तिचा खून केला. निदान तिचे वडील तरी तसंच समजतात. हे बघ, कोणी काही म्हणू देत, पण प्लीज मला खरं खरं काय झालं ते सांग प्लीज. तुझं हे दिलासा देणार बोलणं आहे ना, त्यावरच प्रेम करत आलो मी वृंदा. सांगतोयस ना काय झालं? अगं सगळंच विचित्र आहे, अगदी न पटण्यासारखं. पण प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी जे सांगतोय त्यातलं अक्षर सुद्धा खोटं नाही. हे बघ, मी तयार आहे तुझ्यावर विश्वास ठेवायला. पण प्लीज मला पहिल्यापासून खरं खरं जसं घडलंय तसं सांग. 13 तारखेला आम्ही महांकाळला पोचलो. तेव्हा संध्याकाळ झाली होती. सगळा प्रदेश कसा एखाद्या स्वप्नासारखा रम्य आणि दुसर दिसत होता. नमस्कार. राम राम. आम्ही मुंबईहून आलोय. भूत बंगला हाच का? वय. आम्ही या बंगल्यात आठवडाभर राहण्यासाठी आलोय. बरं, मालकांची चिठ्ठी आणली. हो.
उघडून देतो बर. द्या बाई बॅग. या साहेब हा या साहेब या. बसा 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 ना सर. छान ठेवला बंगला तुम्ही. मी नेहमी झाडून पुसून लख्ख करून ठेवतो पण इथं कोणी येत नाही त्याचंच दुःख वाटतं बघा. पण बरं झालं आज तुम्ही तरी आलात. हो आम्हाला शांत ठिकाण हवं होतं. इथे सगळं शांत शांत आहे. गावात एखादं चांगलं हॉटेल सुद्धा नाही ना. सांगितलं मला चक्रवर्तींनी. त्यांच्याच वडिलांनी बांधला हा बंगला. भूतनाथ चक्रवर्ती. हो मोठे शास्त्रज्ञ होते. साहेब अहो त्यांचं नाव भूतनाथ म्हणून या बंगल्याला भूत बंगला म्हणतात बघा. आणि हो त्यांची प्रयोगशाळा आहे बरं का या बंगल्यात. तिकडे जायचं नाही. मी कळी लावून ठेवली दरवाजाला. जायचं नाही बरं का. हा बर. आमच्या रात्रीच्या जेवणाचं काय. मी आणतो ना बनवून. तू एका तासात आणतो. तवर काय चहा घे. नाही नाही नको. चहा झाला आमचा. येऊन मी साहेब येतो बरं का. हा येत. आपल्याला आवडला बघा. मुंबई फॅशनच्या महागड्या हॉटेल्सपेक्षा कितीतरी खानदानी वातावरण आहे इथले. हो पण असल्या खानदानी हवेल्यांमध्ये तसलं काहीतरी असतं असं म्हणतात. कसलं म्हणजे. भूत पिशाच. अगं या बंगल्याचं नाव भूत बंगला आहे. नाव नको घेऊस बाबा. चांगलं नसतं. अगं उलट असलं तर बरं झालं. थ्रिल वाढेल. काय रे तू काहीतरी काय बडबडतोस. मला भीती वाटते. नको. भीती. ए तू हसू नकोस रे प्लीज. इथं यायला निघण्याच्या आधी तू वृंदाकडे गेली होतीस. तुला झोप नाही का आली अजून. विषय बदलू नकोस. तू वृंदाकडे कशाला गेली होतीस. सहजच. कोणी असं सहज जात नाही. तू तिच्याकडे सल्ला मागायला गेली होतीस. कसला सल्ला. तूच सांग बहुधा माझ्याशी कसं वागावं याचा असेल. मी फक्त जाण्यापूर्वी तिचा निरोप घ्यायला गेले होते. का आपण परत जाणार नव्हतो. उगाचच वाकड्यात का शिरतोयस तू. आपण हनीमून साठी निघणार आहोत हे मुद्दामून वृंदाला सांगण्याचं कारण. तुझ्याऐवजी माझं जीवनशी लग्न झालंय हे मिरवण्यासाठीच की नाही. अगं तिच्या मनात काय आलं असेल. खरं सांगू. तुझ्या बरोबर हनीमूनला जायचं की नाही हेच विचारायला गेले होते. त्यात काय विचारायचं. का नाही. आपल्यातला दुरावा अजून काही कमी झालेला नाही. त्या तर काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. काय अर्थ त्या हनीमूनला. आहे आहे. वृंदा सांगून गेली ना आपण संसार करायचा. मग करायचा. कितीही मन मारून का होईना पण मी संसार करेन. उद्यापासून आपला संसार सुखाचा होईल. तुला मला उद्यापासून कायमचं सुख मिळेल. बस खुश. जीवन जीवन उठतोस ना. बाहेर बघ किती छान हवा पडलीय. पडू दे ग. मला झोपू दे. असे रे काय. नाही तू उठ आपण फिरायला जाऊ. उठ. तुझा फिरायला. नाही तू पण चल. झोपून काय राहतोस. उठ ना. उठ 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 उठ. काय कडकड तुझी.
ठीक आहे, तू झोप, मी चालले. ए कुठे चाललीस? तुझी झोप होईपर्यंत मी जरा बंगला बघते फिरून. काल रात्री कुठे बघू दिलंस? ठीक आहे ठीक आहे. ए पण तुला फक्त 5 मिनिटांची मुदत. हा मी सगळ्या खोल्या बघून होईपर्यंत तू फ्रेश राहायचं. मी चौकीदाराला चहा सांगते, तो घेऊन आपण निघूया. तुझ्या पाठा पाठ आले. आता लगेच परत नाही ना जायचं? तुला सोडून मी कुठे कुठे जाणार नाही. खरंच वृंदा, आपल्या सुंदर प्रेमामध्ये मला एक भयानक स्वप्न पडलं. आहे ठाऊक काय मला स्वप्न पडलं की आजोबांची इच्छा म्हणून मी एका दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं आणि तिच्याबरोबर मी चक्क मधुचंद्राला गेलो. कोण ती? माझी मैत्रीण रोहिणी तर नाही? अगं स्वप्नातली मुलगी मी कशाला लक्षात ठेव? बाबा ती इथे आल्याशिवाय राहायची नाही आणि ती इथे आली तर मला विरून जावं लागेल. अगं ती इथे कशी येईल आपण दोघं असताना? जीवन 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 ती तुला हात मारते. ती तुला हात मारते. जीवन मला जावं लागेल. जाते मी. जीवन जीवन मी जाते. वृंदा 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 थांब. वृंदा थांब. रोहिणी 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 कुठे आहेस तू? सांगता कुठे गेली रोहिणी? हे रोहिणी 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 इथे नाही. रोहिणी रोहिणी अगं कुठे आहेस तू? रोहिणी हे रोहिणी रोहिणी काय झालं हो साहेब? हा काय झालं? अरे रोहिणी आहे का तिकडे? मी मग अशी चहा आणू का विचारायला बंगल्यावर आलो होतो तेव्हा बाई भेटल्या मला. त्या आण म्हणाल्या आणि मी आणायला गेलो. अहो असतील जाऊ इथे कुठेतरी. अरे मला तिच्या हाका ऐकू आल्या. काहीतरी अडचणीत सापडल्यासारख्या. बरं जाऊन बघतो तर ती कुठेच नाही.
बाहेर तरी कुठे जाणार आहे? मला म्हणाले की आपण चहा घेऊ आणि फिरायला जाऊ. हे बघा साहेब, तुम्ही चहा घ्या अगोदर, तवर येतील बाई, हा वसतील हो, काहीतरी कामात असतील. अरे बघ तिच्या हाका. हे बघा साहेब, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल, बाई आल्या म्हणजे तुम्हाला खरं काय ते कळत. चला बघू, चला या. या साहेब या, बस चहा करतो. पण साहेब हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. अहो बाई इथंच असतील फुलं बिलं गोळा करत, आता येतील एवढ्यात परत. हा घ्या चहा घ्या. अरे पण तिची ती किंकाळी, ती कशाला तरी घाबरली एवढं नक्की. पण तसं काही भयंकर दिसलं असतं तर तिने पळत सुटायला हवं होतं, भीतीने बेशुद्ध पडायला हवं होतं. आणि जर तसं काही असतं तर ती बेशुद्ध पडलेली आपल्याला सापडायला हवी होती. अरे मी तर सगळ्या खोल्या पाहिल्या. तुम्हाला काय वाटतं, त्यांना कोणी पळवून नेलं? नाही रे तसं नाही, तसं असतं तर कोणाची चाहूल लागली असते, चटापटीचा आवाज झाला असता. आणि तू होतास ना इथे वावरत, कोणी आलं गेलं असतं तर तुला नसतं कळलं. जी पण इथे कसल्याच हालचालींच्या खाणाखुणा नाही आहेत, सगळं शांत स्तब्ध. आणि ही मात्र नाहीशी झाली. असेच असेच नाहीसे झाले मालक. आमचे मालक भूतनाथ चक्रवर्ती, इथल्या प्रयोगशाळेत त्यांचे कसले कसले प्रयोग चालायचे. 2 वर्षांपूर्वी एके दिवशी ते अचानक नाहीसे झाले. मला कळेना, मला न सांगता मालक असे एकाएकी निघून कसे गेले. मी काळजीत पडलो, त्यांची वाट पाहिली पाहिली आणि स्वतःची समजूत घातली. म्हटलं या शास्त्रज्ञ मंडळीचं काय सांगता येतं आपल्याच तंद्रीत. मला न सांगता घर असं उघडं टाकून गेले असतील मुंबईला. मी बंगल्याला कुलूप घातलं. 15 दिवसांनी मालकांचा थोरला मुलगा मुंबईहून आला, तेव्हा कळलं की मालक मुंबईलाही गेले नाही. मग पोलिसांना कळवलं, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या, पण मालक बेपत्ताच राहिला. त्यांचा मुलगाही त्यानंतर परत कधी आला नाही. इथं माझा पगार मात्र वेळच्या वेळी पाठवून देत होतो. अरे काय सांगतोस काय, मालकांना नाही सोडून 2 वर्ष झाली आणि अजून त्यांचा पत्ता नाही. नाही पण तुम्ही घाबरू नका साहेब, बाईंचं असं काही होणार नाही. आपण शोधू त्यांना, न्याय येतो तुमच्या बरोबर. आणखी 4 माणसं पाठवतो, त्यांना सांगतो अख्खा महांकाळ विचरून काढा. चला बरं तुम्ही माझ्या बरोबर चला. चल राम राम फौजदार साहेब. राम राम. मी भूत बंगल्याचे चौकीदार. आणि एकूण शहरातले दिसतात. होय मुंबईहून आलेत. मी जीवन कारखान्यास. बर, काल रात्री यांच्या बंगल्यात आलो. मी आणि माझी बायको रोहिणी. भाजी बायको म्हणजे लग्नाचीच ना? म्हणजे असं रागवू नका हो, पण या जोडप्यांच्या म्हणजे लय भांगडी असतात बघा. नुकतंच लग्न झालं आमचं. असं का? मग इथं काय हनीमूनला आला का काय तुम्ही? राव या गावात आहे काय मुद्दा म्हणून हनीमूनला येण्यासारखं? हा गाव म्हणजे एकदम थंड, अगदी मेल्यावादी बघा. म्हणूनच आलो शांततेसाठी. पण आज सकाळी रोहिणी एकाएकी नाहीशी झाली. अहो साहेब, आम्ही आणि आमच्या माणसांनी दिवसभर अख्खा गाव पालता घातला बघा, पण बाईंचा कुठं पत्ता लागला नाही. तेव्हा म्हणलं तुम्हाला येऊन कळवाव. हे बघा काय भानगड बिनगड असल तर आधीच सांगून टाका, नाही तर होतं काय आम्ही सगळी दगदग करतो आणि मग समजतं नवरा बायकोचं पटत नव्हतं आणि त्यानंच तिची परस्पर विल्हेवाट लावली. छे अहो साहेब, इथे तसं काय बी नाही. अहो सकाळी बाई बोलले माझ्याशी, मला चान म्हणून सांगितलं. मी चहा आणायला गेलो तवर तर साहेब आले की 5 मिनिटात बाहेर बाईंना शोधत. हे बघा मला तिची हाक ऐकल्यासारखं वाटलं म्हणून मी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे,
आम्ही शोध लावतो आमच्या पद्धतीने. रा आम्हाला सांगितल्या बिगर तुम्हाला हा गाव सोडता येणार नाही.